सगळ्यांना आम्ही कंपनी आम्ही परमिशन दिला, बट त्या सगळ्या जणांक आम्ही ऑलरेडी सांगला की त्यांच्यानी 100% प्रिकॉशन्स जी असा ती घेऊची, सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी सांभाळचे ह्या पद्धतीन सांभाळूनच तांकां आम्ही सगळ्या जणांक काम करपाक लायला. एक विशेष करून इशू मुद्दामून जो परत परत रेज केलो वता एग्स, आम्ही जे इशू एग आणि चिकन हे बॅन केले हे आम्ही करूंक नाशिल्ले. तरी तेन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 16 मार्चाचे ते लेटरूय आसा हांगासर की त्यांच्यानी कर्नाटकान आणि केरळ या दोन राज्यात म्हणजे विच इज एन एवियन इन्फ्लुएंझा विच इज अ बर्ड फ्लू झाला हो त्यांच्यानी सांगलेलो. काही जणांक ह्या इशूचे राजकारण करीत असे दिसता. आमकां खंयसरूच चिकन बंद करपाचे अशें आमकां ना, पण त्यांच्यानी गोंयकारांक बरें चिकन मेळचें, बरें कितें तें खाणें मेळचें ह्या उद्देशान टेम्पररी हांव म्हणटा की चिकन हा हे बॅन केला. ताका जाय जाल्यार तेजे दोनूय प्रूफ जे गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या वेटरनरी डिपार्टमेंटान जी दोनूय लेटर्स जी एनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आसा हेंच्यानी दोनूय लेटर्स जी धाडल्या ती आसा, ताका लागून चिकन बॅन केला. त्या खातीर विशेष करून ज्यांच्यानी गोंयच्या लोकांच्या आरोग्या खातीर रॉंग मेसेज ही राजकारण म्हणून करचें न्ही, आयज पर्यंत आम्ही ज्या सगळ्यो गोष्टी करीत आयिल्ल्यो आसा हे गोंयच्या लोकांच्या हिताच्या दृश्टीन करीत आयिल्ले आसा, बट तरी सुद्दां आज आमी सगळीं सेफ्टी प्रिकॉशन्स घेवन एग्स जी आसा ही सगळी कडल्यान एलाव केल्या. बट त्यांच्यानी आपली सर्टिफिकेट ज्या पोल्ट्री फार्मांतल्यान हाडटा ताज्या बरोबर सेफ्टी सर्टिफिकेट्स जी आसा ही सेफ्टी सर्टिफिकेट हाडची ती आमी एलाव केल्या. आमी रिगार्डींग द चिकन जे म्हणजे कर्नाटक आणि जरी म्हणटा थोडे जण महाराष्ट्रातलं चिकन कित्याक घेना काय म्हणून विचारता, आफ्टरऑल कर्नाटकातल्यान ते बाउंड्री क्रॉस करून महाराष्ट्रातल्यानूय ते येवपाक शकता, कोण हाडूंक शकना कारण भायल्या खंयच्या राज्यांतल्यान येता हे आमकां कळना. बट गोंयान आसलेलें चिकन हे व्हेरी मच सेफ आसा. ओके, गोंयान एट प्रेजेंट जे अवेलेबल चिकन आसा ते सेफ आसा, ते खावपाक कांयच हरकत ना म्हणून सांगता. आम्ही आमचे वेटरनरी डिपार्टमेंट हाचेर काम करता की त्यांच्यानी फुडल्या 2 दिसां भितर तांकां आमी भायरच्या राज्यांतल्यान कितलो पर्यंत खावप सेफ आसा हे तांकां सर्टिफाय करा म्हटलां, आनी तांची सर्टिफिकेट आयल्या उपरांत चिकन भायल्या राज्यांतले एलाव करप काय ना हे ठरतले. बट काही जण हांव परत सांगता म्हणजे काही जणांक खंयचोय विशय आरोग्याच्या नुसार जरी विषय आसा पळय न्ही, हो सरकारा कडेन सोडोवचो. त्या विशयाचेर म्हाका दिसता कोणी राजकारण करचें न्ही, वो जेन्ना इट इज कम्स टू हेल्थ गोंयान जाल्ले तयार आसलेले चिकन व्हेरी मच सेफ आसा, खावपाक कांय हरकत ना. त्या त्या खातीर सांगता गोंयान आसलेले चिकन खावपाक कांय हरकत ना, भायरसून येयल्लें चिकन जें आसा हें आमी बॅन मुद्दामून कळपाक जाय सगळ्यांक म्हणून सांगता हांव. ओके, एग्सच्या बाबतींतूय आमी ऑलरेडी सांगलें. आयच्या पर्यंत काही हांव मेन विशयाचेर वयच्या पयलीं 1-2-3 विशय जे आमी ऑलरेडी बरेचश्यो कंपनी म्हणजे वेजीस कट करपाक लागल्या. सेंट्रल गव्हर्मेंटाची गायडलायन आसा आनी क्लियर कट तेजेर हांव वता. ऑल एक मिनीट, ऑल एम्प्लॉयर्स बी इट इन द इंडस्ट्री ऑर इन द शॉप अँड अ कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट शाल मेक पेमेंट ऑफ देअर वर्कर्स ॲट देअर वर्क प्लेस ऑन द ड्यू डेट अँड विदाऊट एनी डिडक्शन फॉर द पिरियड ऑफ देअर एस्टॅब्लिशमेंट इज अंडर द क्लोजर ड्युरिंग लॉकडाऊन. सगळ्यांनी सगळ्या कंपनींनी किंवा सगळ्या लॉकडाऊन पिरियडातल्यो सॅलरी पेमेंट करप गरजेचो आसा, सरकाराच्या लक्षात आयले जाल्यार सरकार तेजेर ॲक्शन घेतले. Wherever the workers, including the migrant, are living in a rented accommodation, the landlord of those properties shall not demand a payment of rent for a period of 1 month. एक महिन्याचो रेंट जो आसा वो सगळ्या लँडलॉर्ड किंवा कोणाच्या घरान रावता आसत जाल्यार त्यांच्यानी एक महिन्याचो रेंट सगळ्या जणांक सोडचो ही सरकाराची रिक्वेस्ट आसा. इफ एनी लँडलॉर्ड इज फोर्सिंग द लेबरर्स एंड स्टुडंट टू वेकेट देअर प्रिमायसीस दे वील बी लायबल फॉर अ एक्शन अंडर द डिजास्टर मॅनेजमेंट ॲक्ट. भायले स्टुडंट हांगासर रावता तांकां कोणी धाडून घालपाचो प्रयत्न करचो न्ही, किंवा चुकून लेबरर आपल्या कडेन रावता फाटले 6 महिने रावता 7 महिने रावता तांकांय आत्ताच्या घडीक धाडून घालचें न्ही, डिजास्टर मॅनेजमेंट ॲक्टाच्या अंडर आमकां ॲक्ट जावचें पडटलें. ओके, आय अपील टू ऑल द एम्प्लॉयर्स अँड द लँडलॉर्ड टू द स्ट्रिक्टली अबॉयड बाय द डायरेक्शन इश्यूड बाय द MHA अँड अवॉयड द पिनल ॲक्शन अंडर द डिजास्टर मॅनेजमेंट ॲक्ट. माझी सगळ्यांक कळकळीची विनंती आसा की ह्या सगळ्यांनी MHAची जी गायडलायन आसा त्या गायडलायनीच्या नुसार आमी गोंयान सगळ्या जणांक करप हे गरजेचे आसा, आणि सगळे गोंयकार ह्या दृश्टीन आतापर्यंत सहकार्य करीत आयल्या
हाज्याय फुडें सगळे जाण सहकार्य करतले हाजी अपेक्षा करता हांव. आमकां आमी म्हणटा की जेन्ना आमी COVID-19 हाज्या लढाई दिता आसतना आमकां सगळ्या जाणांक स्टे होम, कीप सेफ डिस्टन्स, वॉश हँड ऑफन, त्याच बरोबर कवर युअर कफ, आणि तुम्ही सीक कोण जर आसत जाल्यार तुम्ही आमी जो डायल करपाक नंबर दिला ताजेर डायल करात मेडिकल कन्सल्टेशनाक आनी सांगात वॉट एवर तुमच्यो कंप्लेन कितें आसा सांगात, त्यानुसार तुमच्यो कितें कंप्लेन आसा ह्यो समजून घेवन तुमकां आयदर आमी GMC आफवा PHC चल म्हणून सांगात किंवां थंयसरूच मेडिसीन दिवप. हाज्या दृश्टीन आमी एक जो बेजीक सर्वे जेका म्हणटा हो बेजीक सर्वे हातूंतल्यान जावं शकता. कोणूय जरी बरो नासत जाल्यार आमच्या टॅलिमेडिसिन्स ह्या नंबराचेर, काल जो आमी नंबर अनाउंस केला त्या नंबराचेर फोन करून सांगप गरजेचो आसा. एट प्रेझेंट आयच्यो इंडियेंतल्यो केसी 3,229 आत्ताच्या घडीक आसा. बट आयज पॉझिटिव्ह केसीस जर पळयत जाल्यार 121 आसा. कालच्यो पॉझिटिव्ह केसीस जर कंपेरिजन पळयत जाल्यार 563 आशिल्ल्यो. सांगूनच सांजच्या आदेशान ह्यो केसीस खूप मोठ्या प्रमाणात वाढूंक शकता. पण आयज त्या मनान केसीस कमी आसा, डेथ केसीस 86 आसा. आणि ह्या सगळ्या फाटभुंयेचेर आमी जर पळयता जाल्यार गोंयांत काल आयज परत एक केस जी आसा ही पॉझिटिव्ह झाल्यो. म्हणजे ऑल टुगेदर आमच्या कडेन 7 केसी पॉझिटिव्ह आसा. ह्या 7 केसींतल्यो 6 केसी ज्यो आसा ह्यो फॉरेन कंट्रींतल्यान येयल्ले आमचे गोंयकार भाव आसात. हा परत सांगता भितरलो फक्त एकूच केस हो जो भायल्यान आयला मनीस तेजोच भाव हो पॉझिटिव्ह आयिल्लो आसा. म्हणजे आमचें ट्रान्समिशन हें फर्स्ट फेजीन आसा, सेकेंड फेजीन वचूंक ना. आमी जेका म्हणटा की कम्युनिटी ट्रान्समिशन जावपाक जाय तें गोंयांत जावंक ना, खूब बरी गजाल आसा. हें लोकांचें सगळ्यांचें सहकार्य आसा म्हणून कम्युनिटी ट्रान्समिशन जावंक ना. आमी जो 100% लॉकडावन केलो, आमी जें सोशल डिस्टन्सींग सांबाळटा तेका लागून हें आमकां पॉसिबल जालां. आमकां तें कम्युनिटी ट्रान्समिशन करूंक दिवपाचें ना, त्या खातीर आमकां सगळ्यांनी सहकार्य करप हें गरजेचें आसा. आमी सगळे जाण सहकार्य करतले हाजी अपेक्षा आमी करता. मोठ्या प्रमाणांत आमी सॅनिटेशन आनी क्लिनींग हें सगळी कडेन सुरू केलां. तुमकां वेगवेगळे कडेन सगळी कडेन पिक्चर्स दिसता आसतले, मुन्सिपालिटीचे लेबर्स, फायर सर्वीस, हेल्थ सर्विसीस, पब्लीक टॉयलेट, वेगवेगळे बाजार, मार्केट, हांगा सगळी कडेन आमी मोठ्या प्रमाणांत सॅनिटेशन हें सुरू केल्लें आसा. सगळे जाण मोठ्या प्रमाणांत आमकां ह्या बाबतींत सहकार्य करता. हांव हेजे बाबतींत सांगता आसतना एक 2-3 गजाली ज्यो लक्षांत हाडून दिता मुद्दामून, म्हणजे त्यो आमकां सॅनिटेशन आनी हायजीन हें सगळें करता आसतना आमी सर्वेलन्स जो आसा हो आमचो ऑलरेडी आतां सुरू जातलो, ताका सगळ्यांनी कॉपरेट करप गरजेचो आसा. आमचो हेल्थाचो स्टाफ, इतर स्टाफ म्हणजे अंगणवाडी वर्कर्स, हेल्थ स्टाफ ह्या सगळ्यांक मेळून आमी सर्वेलन्स जो आसा हो मोठ्या प्रमाणांत सर्वेलन्स सुरू करपाचे आसा. ओके, रिगार्डींग द लेबर कॅम्प, म्हाका दिसता गोंय सरकार जितकी लेबर कॅम्प आनी लेबरांची काळजी घेता तितके आनी कदाचीत कोण घेयना आसतले. आमच्या सगळ्या लेबर कॅम्पाचेर आमचे हायजीन किट थंयसर पावले, आमचे काउन्सिलर्स जे आसा हे तेंचे काउन्सिलींग करता, आमच्यो मेडिकल टीम वचून थंयसर कोणाक आयर्न, फॉलिक एसीड टॅबलेट्स दिवपाक जाय ती दिता. इवन जो तेंच्या भुरग्यां खातीर दूद, बिस्कीट हें सुद्दां आमी प्रोवायड केलां. पयलीं 2 टायम मील मेळटाली, आतां 3 टायम मील दिवपाचें काम आमी ऑलरेडी सुरू केलां. त्या खातीर तांकां इवन जो इम्युनायजेशन चुकचें न्हू म्हणून सुद्दां काळजी लेबरांच्या बाबतींत आमी मोठ्या प्रमाणांत सगळी कडेन घेतलेली आसा. ओके, ताजें इम्युनायजेशन शेड्यूल सुद्दां खंयसरूच चुकपाक जायना म्हणून तितकी काळजी आमच्या हेल्थ डिपार्टमेंटांनी घेतल्या. सगळ्यांत महत्वाचो विशय म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन फाल्यां आयतार 5 तारीख तांच्यांनी एक सगळ्या परत एकदा जनतेक सगळ्या आव्हान केलां. तांच्यांनी म्हटलां की रातच्या 9 वरांचेर 9 मिनटां प्रत्येकान आपल्या गॅलरीन येवन, आपल्या घरा भायर येवन दिवो पेटोवचो, मेणवात लावची किंवां तांच्यांनी बॅटरी पेटोवची किंवां तांच्यांनी मोबायल टॉर्च जो आसा हो पेटोवचो. आतां हो कित्याक म्हटलां तें हांव मुद्दामून सांगतां. 130 करोड जनता जेन्ना पूर्ण देशांत लॉकडावन आसल्या कारणान घरांत आसा, भायर रस्त्यार ना, फॅक्ट्रीन ना, इंडस्ट्रीन ना, सगळे जाण घरांत आसा. आमची सगळ्यांची ताकद ह्या COVID-19 युद्धांत माननीय मोदीजीच्या बरोबर आसा हें आमकां सगळ्यांक दाखोवपाक जाय. ताका लागुनूच हांव परत एकदां सगळ्या गोंयकारांक आव्हान करतां की ह्या युद्धांत सुद्दां आमी माननीय मोदीजीच्या बरोबर आसा हें आमकां दाखोवपाक जाय. म्हणून आमी फक्त घरांतल्यो लायट्स बंद करतले, स्ट्रीट लायट कोणी बंद करूंक वयच्यो न्ही. ओके, कोणीच आपलो फ्रीज आसतल्यो, इलेक्ट्रॉनीक गुड्स ह्यो खंयच्योच गजाली बंद करच्यो न्ही किंवां मेन स्विच हो ऑफ करचो न्ही.
आणि फक्त लायट्स बंद करची म्हटल्या. ओके, आणि मेन लायट असतले, हॉस्पिटलातल्यो लायटी असतल्यो, इंडस्ट्रीतल्यो लायट्स असतल्यो, किंवा पोलीस स्टेशनवर लायटी असतल्यो, ह्यो सगळ्यो लायटी चालू असतल्यो, बंद असो ना. फक्त रेझिडन्स लायट ह्यो बंद करच्यो आणि आपल्या घरा बाहेर येऊचे. इतकेच सांगला, घरा बाहेर म्हणजे रस्त्यावर नाही, घरा बाहेर आपल्या फक्त राहून गॅलरीत राहून आपली ती लाईट पेटवची. आणि या कोविड-19 युद्धात माननीय मोदीजींच्या बरोबर आम्ही असा, आणि जे फ्रंट लायनीन काम करतात, हेल्थ वर्कर असतले, म्हणजे डॉक्टर्स असतले, पॅरामेडिकल स्टाफ असतले, पॅथो लॅब स्टाफ, इवन जो स्वीपिंग स्टाफ, या सगळ्या जणांक एक बूस्ट दिवपा खातीर आम्ही सगळ्यांनी परत एकदा त्यांच्या आव्हानांक ज्या पद्धतीने जे आव्हान केलं त्या सपोर्ट करपाक आम्ही सगळ्या जणांनी बाहेर सरचे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट करचो. तो त्यांनी सांगलेलं आता सगळे जण या पद्धतीत ते करतले असे हा अपेक्षा करता आणि सगळ्यांनी सपोर्ट करतो हे ताका लागून मागता. म्हाका दिसता आयज जरी फक्त एक केस परत पॉझिटिव्ह आयले आसत जाल्यार परत ती नवीन केस आसा तो परत शिपा वयल्यान आयल्या. कम्युनिटी ट्रान्समिशन ना गोंयकारांनी हाजो अर्थ आम्ही लॉकडाऊन तोडून रस्त्यार येऊया, मिसळूया हे करचे न्हू. हांवें परत परत इतक्याच गजालीक सांगता, आमच्या कडेन स केसी ज्यो मेळ्या, सय केसी हे व्हेरी मच हेल्दी आशिल्ले. ते सगळे भोंवताले म्हणटा तशें क्वारंटायन आशिल्ले, बट ते सगळे जाण म्हणजे कोणूच दिसपाक कोणूच म्हणचो ना की तो कोवीड पॉझिटिव्ह आसा हे कोणूच म्हणपाक ना. ताका खंयसरूच कसलेच सायन्स आनी सिमटम्स हे कसलेच नासले. ताज्या खातीर जे कॅरियर आशिल्ले त्या की अशें कॅरियर कोणूय तिसरो मनीस आसूं शकता म्हणून आमी सोशल डिस्टन्सींग सांबळप किंवा खंयसरूच खंयसर गॅदरींग करप ना, एकत्र रित्या येवप ना, हे हांव परत परत आव्हान करता. अजूनही आमच्यो राज्याच्यो सगळ्यो बॉर्डर्स आम्ही सील केल्या, खंयसरूच कोणाकूच येवपाक दिना. चुकून जर कोणी कोणाक येयल्लो दिसत जाल्यार तेंच्यांनी इन्फॉर्म करपाक कांयच हरकत ना. चुकून सुद्दां आमी कोणाकूच आजून पर्यंत घेयना. 14 तारखे पर्यंत इतकोच स्ट्रिक्टली लॉकडाऊन आम्ही सगळ्यांनी सांबळप गरजेचो आसा, तो गोंयच्या हिताचो आसा. काही राज्यांनी कम्युनिटी ट्रान्समिशन जालां, हांव परत रिपीट करतां, काही राज्यांनी कम्युनिटी ट्रान्समिशन जालां म्हणजे कितें, तर जो मनीस आयला तेज्या फॅमिलीक जाला आनी फॅमिलीच्या भायरूय जाला, ताका कम्युनिटी ट्रान्समिशन अशें म्हणटा. तें आमच्या राज्यांत योगायोगान जावंक ना, तें जावचें न्हू म्हणून सगळ्यांनी मदत करपाक जाय, म्हणून सगळ्यांनी आमकां ह्या कोविड-19 युद्धात आमच्या सगळ्यांनी बरोबर रावचें अशें म्हाका दिसता. आनी आजून एक विशय म्हणजे जो हांव मुद्दम कालच्या म्हज्या प्रेस कॉन्फरन्सान सांगपाक विसरलेलो, पंतप्रधान गरीब कल्याण योजना हाज्या अंतर्गत गोंयांत असलेले बिलो पॉवर्टी लायन म्हणजे प्रायोरिटी रेशन कार्ड होल्डर अंत्योदय अशा दोन पद्धतीची रेशन कार्ड होल्डर आसा गोंयातले. ऑलमोस्ट म्हणजे तशें पळोवंक वचत जाल्यार 5 लॅक्स आनी तेज्या पेक्षा चड लोक हेजो बेनिफीट जो आसा हे मेळटले. जेंकां रेशन कार्ड होल्डरांक जेंकां 5-5 किलो तांदूळ जे आसा पळय न्ही हे अंत्योदय वाल्यांक फुकट दिले वयतले. ओके, त्याच बरोबर जे प्रायोरिटी कार्ड होल्डर PAH वाले आसा तेंकां पर हेड आसा हे फुकट दिले वतले. ताज्या बरोबर तांकां पल्सीस जे आसा पळय न्ही म्हणजे दाळ आनी हेंय बी तेंकां जे आसा 1-1 किलो हे फ्री ऑफ कॉस्ट दिले वयतले. ओके, 1-1 किलो त्या खातीर अशा पद्दतीन प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत हे एप्रील महिन्याच्या 9 तारखेच्यान सुरू जातले. एप्रील महिन्याचे राशीन जे मेळटा तितूंतल्यान ही गजाली ज्यो आसा गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत हाजोय बेनिफीट गोंयच्या जनतेक हो मोठ्या प्रमाणात मेळटलो. पॉझिटिव्ह 6 जण जे आशिल्ले तेजे पयली त्यांचा रिपोर्ट तेंकां 24 वरांनी परत 2 दा रिपीट करचे पडटा, पण तेंच्यो परत एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आयल्या. त्या खातीर आमी तेंकां आतां नेगेटिव्ह म्हणूंक शकना. कंटिन्युअसली विदीन अ 48 आवर्स ते 2 दा नेगेटिव्ह येवपाक जाय, तेन्नाच आमी तेंकां नेगेटिव्ह म्हणपाक शकता. तेजी परत तेंच्यो टेस्ट पॉझिटिव्ह आयल्यो म्हणून 7चे 7 पेशंट जे आसा हे पॉझिटिव्ह आसा. ना आमी म्हणना, तुम्ही म्हणपाचो प्रश्नच येयला. आम्ही जो पर्यंत नेगेटिव्ह झाला म्हणना तो पर्यंत तुम्ही म्हणू नका. डेली सॅम्पल्सची कॅपॅसिटी आमची 20 पर्यंत असा, ती डेली सॅम्पल्स जी आता कलेक्ट केली वता आणि टेस्ट केली वता. One of the threshold was kept for isolation there.
आम्ही आयसोलेशनात दवरूंक नाशिल्लो. ताचो इन्फॉर्मेशन तो थंयसर रावल्लो, ताजे इन्फॉर्मेशन मेळ्ळ्या उपरांत तें हॉटेल जें आसा हें बंद केल्लें. आतां तो तेणी जें इन्फॉर्मेशन दिलां तेज्या वयल्यान तो जितक्या जाणांक मेळ्ळो तितक्या जाणांक आमी क्वॉरंटायन केलें. स्टाफाकूय ऑलरेडी क्वॉरंटायन केलां, हॉटेलाच्या स्टाफाकूय क्वॉरंटायन केलां. ना 46 आशिल्ले तितके, तितूंतले जवळपास 8 कितल्यो टेस्ट जाले ऑलरेडी, 8 टेस्ट नेगेटीव्ह आयल्या. बाकीच्यो टेस्ट अजून करूंक ना, कारण आमकां प्रायोरिटी बाकीचे आमचे जे फर्स्ट लायन जे आशिल्ले त्यांच्यो घेवपाच्यो आशिल्ल्यो, उरलेल्यांच्यो सेकंड फेजीन फाल्यां जातल्यो उरलेल्यो. पुलीस खूब जाण, गोंयभर पुलीस खूब जाणांक धरीत आसता कोणा कोणाक, सगळी इन्फॉर्मेशन म्हाका कळ मेळटा. रातचे डेली मागीर आतांच हांवें फेसबुकार पळयला, सांगला हांवें ऑलरेडी पुलिशेक म्हाका दिसता सुजाण नागरीक म्हणून तुमी सुद्दां, तुमच्या कडेन कितें अशें जर केसीस आयल्यो सोशल मिडियाचेर खंय तरी तुमी रोखडेच खंयच्या तरी पीआयक धाडप हें गरजेचें आसा. शेवटी गोंयकारांच्या हिताचें जो करता ताका आमी सपोर्ट करप सगळ्यांनी, हें खूब महत्वाचें आसा. त्या ती प्रेस मिडियांतल्यान सुद्दां अशी खंयची गजाल आयली आसत आयदर म्हाका धाडून दियात, नाजाल्यार तुमी खंयच्या तरी आमच्या पीआयक इन्फॉर्म करात, सो डॅट एक्शन घेवपाक गरजेचें आसता. तेजें नांव हें कॉन्फिडेन्शियलच आसतलें, चुकीचो समज आसा म्हणजे कोणी सांगलें ताजें इन्क्वायरी करपाक लायल्या. सहसा आमच्या कडेन वॉट्सॅप मॅसेज येयली किंवां कोणी पुलिशेक इन्फॉर्म केल्लें नांव जें आसा केन्नाच सांगलेलें वचप ना. एक एकदां डावट घेवन कोणी एकामेकाचेर हें करीत आसता. विदेशी पर्यटक किती जण अमेरिकेचे काही पर्यटक बस मधनं पाठवले? हय, म्हाका एक्झॅक्टली फिगर म्हज्या कडेन आतां ना, बट आयज इवॅक्युएट 700 जाण सुमार जावपाचे आशिल्ले. खंयच्यो खंयच्यो फ्लायट्स आयल्यो त्यो आमी डिटेल्स घेवपाक पावना, बट 700 जाण वचपाचे आशिल्ले आयज. माननीय पंतप्रधान मोदीजीक हांवें बरयलां, आमी शिपींग मिनिस्टराच्या आमी कॉन्ट्रॅक्टान आसा. हो ऑल इंडिया लेवलचो विशय आसा, कारण शेवटी ऑल इंडिया लेवल जेन्ना डिसिजन जातले, फक्त गोंयकारूच भावना तर पुराय देशांतले लोक जे आसा, नॉट ओन्ली द सी फेरर्स बट वेगवेगळे कडेन वेगवेगळ्या फॉरेन कंट्रीन खूब जाण आसा. तेन्ना ऑल इंडिया लेवलाचेर डिसिजन जातले, तेन्ना प्रायोरिटीचेर आमी हो विशय लावन धरून तांकां परत हांगा हाडपाचो. आमी आमी पयलींच सांगलां की तांकां क्वॉरंटायन करून दवरपाचें आमी हें केलां. ना फिश ट्रॉलर वाले म्हाका मेळना, तांचो स्टॉक जो आसा पळय तेंच्यांनी स्टॉक आसा तो तेंच्यांनी म्हणजे मार्केटान न्ही तर सोसायटी किंवां होम डिलिव्हरी करून ज्या पद्दतीन पारंपारीक रित्या नुस्तें विकतालें होम डिलिव्हरी करून विकपाक काय हरकत ना. विकपा खातीर ना, विकपा खातीर आमी तांकां परमीट म्हटला, तांच्यांनी होम डिलिव्हरी करून विकपाक काय हरकत ना. हांव डायरेक्टर ऑफ फिशरीज कडेन उलयतां, तांकां नुस्तें विकपाक हें अलाव केल्लें आसा. तेणी म्हाज्याच कडल्यान व्हेल्ले ते दोनूय नंबर जे आसा, म्हणजे हांव पर्सनली त्या दोनूय मनशां कडेन उलयला, एक इंडियन एम्बसीचो जो अमेरिकेंत आसता आनी वन कोवीड 19 बाबतींत आमचो दामू रवी म्हणून एक जो कोवीड 19 ही टीम जे फॉरेनर्स आसा ह्या दोगांय जाणांक तो कॉन्टॅक्ट करता. म्हणजे कोणीय आसा जाल्यार तेंच्या कडेन संपर्क करून आपलें लिस्ट जें आसा पळय न्हू तें तयार करून दवरचें. 14 तारीख पर्यंत तेचें कितें डिसिजन जातलें, एट अ टायम डिसिजन घेतलें काय बरें पडटलें, ताका बरें ऑन रिकॉर्डार उरलें काय कितले फॉरेनर्स खंयच्या शिपार आसा, खंयच्या कंट्रीन आसा आनी कितले जाण आसा, हेचो रिकॉर्ड क्रिएट करप गरजेचें आसा. तें सेंट्रलाचेर आसा न्ही, हांव घेवचो ना. सायबर क्रायमच्या बाबतींत ऑलरेडी आमची सायबर टीम जी आसा पळय न्ही ही एक्टिवली काम करता, तुम्ही पळयलां आसतलें बरं. आतां परत तूं कोणाक धरलो काय धरलो म्हण विचारता म्हाका, ते आतां एक्टिवली काम करपाक लागले. आसा खूब जाण वेगवेगळ्या, तुका एक सांगलें, खूब जाण वेगवेगळ्या विशयाचेर. हे आमकां सद्याक कोणाक धरलो कोणाक भितर हे खूब महत्वाचें ना. थंयसर कोण पॉझिटिव्ह येयलो आनी कितल्या जाणांक क्वॉरंटायन केलो हो विशय म्हाज्या खातीर महत्वाचो आसा. त्यो हांवें सायबर क्रायमाक ऑलरेडी सांगला की तुमी एक्ट जायत रावा म्हणून. निदान लोकांक कळोवंक जाय की बाबा ह्या बाबतींत तरी आमी नाका जाल्ल्यो फेक मॅसेजी पसरूंक जायना, लोकांच्या मदीं पसरप न पसरप गरजेचें आसा. त्याती प्रसंग कसलो आसा हो समजप गरजेचें आसा, कारण आमच्या खातीर महत्वाचें एखादो मनीस सुद्दां
म्हणजे कोणाक व्हायरस ट्रान्समिट जावंक जाय हाच्या खातीर आमी प्रिकॉशन्स घेतात. आमी परत परत कोणीय म्हाका सिंगल मनशान म्हाका जरी फोन केलो जाल्यार हांव पर्सनली फोन करून हेल्थ ऑफिसराक सांगून तो होम क्वारंटाईन ताका करूंक लायता नाजाल्यार ताका उखलून आमी गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटरान घालता. इतकें सगळें हांव म्हाज्या पर्सनल लेवलाचेर आमचे सगळे आमदार आनी सगळे मंत्री हे प्रत्येक जण आपापल्या लेवलाचेर वेवस्थीत रित्या काम करता, आपल्या मतदारसंघांनी करता, आपल्या तालुक्यात काम करता. दे आर इन टच वीथ मी, म्हणजे सगळे जण म्हणजे आपापल्या डिपार्टमेंटाचोय इश्यू हँडल करता, ताज्या भायर त्यांचे बाकीचे किती विषय असतात जर आपल्या मतदारसंघातलेय करता. म्हणजे हेल्थ मिनिस्टर हेल्थाच्या रिलेटेडचे सगळे विषय डेली अपडेट घेत असतात. अपडेट घेतल्या उपरांत हांव ऑलमोस्ट सगळ्या मंत्र्यांकडे हांव डेली फोनाचेर इन टच असतां. ती फक्त आमकां हांगा येवन खंयची मिटींग घेतली न्ही आसना, हेजो अर्थ सगळे कोण काम करिनासोनी सगळे जाण काम करता. पण एकूच की आमी पर्सनल येवन खंय तरी एखादी मिटींग घेयना कारण सोशल डिस्टन्सींग सांबाळपाक जाय आनी शेवटी ते त्या तालुक्यांत आसप हे गरजेचे आसा. आनी सगळे जाण त्या खातीर बऱ्या रितीन काम करता. सगळ्यांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात आमदार आसतले किंवा मंत्री आसतले सगळ्यांचे सहकार्य मेळटा म्हणून आमकां आतां पर्यंतचो कंट्रोल दवरप शक्य जाला. ग्रॉसरी शॉप स्टॉकार बीन ओपन करची जाल्यार 24 तास दवरचे आनी तो लोकांक सप्लाय जातलो पळोवचे. पण साऊथ गोवा एचजीपीडीए मार्केट आहा ते कंप्लिटली बंद दवरला आनी तेंचे भितरची शॉपां ग्रॉसरीची आहा तेंचे कडेन स्टॉक आहा पण तेंकां तो विकपाक मेळना. कोणी बंद दवरल्या एचजीपीडीए हांव एचजीपीडीए कडेन उलयता. कदाचित तेंकां ते नुस्त्याचे मार्केट बंद आसतले. ग्रॉसरी शॉप न्ही, ग्रॉसरी शॉप उघडची. हांव जाय जाल्यार एचजीपीडीए चेअरमॅना कडेन आयज उलयता. ताका ग्रॉसरी शॉप भितर आसा पळय न्ही ती ओपन करपाक फाल्यांच्यान एलाव करता. आमी नुस्त्याचे मार्केट इतक्याच खातीर म्हटलां कारण ते सोशल डिस्टन्सींग लोक दवरिना म्हणून म्हटलां. ना, ते स्टेटी भायर धाडपाचो प्रश्नच येना कारण ज्या स्टेटींनी ते त्या वेटनरी ऑफिसरां कडेन उलोवन ओके आनी विथ द सेंट्रल एनिमल हजबेंड्री डिपार्टमेंट एट द सेंटर हे पळोवन ते डिसिजन घेतले आनी रिपोर्ट सबमीट करतले. डायरेक्टर ऑफ वेटनरीक ऑलरेडी हांवें कामाक लायला ह्या विशयाचेर की तेणी सगळ्या नियर बाय स्टेटी कडेन उलोवचे आनी इन डायरेक्शन विथ द सेंट्रल एनिमल हजबेंड्री मिनिस्ट्री. हय, म्हाका फिगर एक्झॅक्टली कळूंक ना. तो अकॉर्डींग टू द स्टेटीचे पॉप्युलेशन हाजेर डिपेंड आसता, ताज्या रिलेटेड येता. तो जीएसटी कलेक्शन एकदम कशें आसा? जीएसटी कलेक्शन ऑटोमॅटिकली कमी जातलेच न्ही. ऑल गोवा लेबर सेंटर टोटल लेबर कॅम्प म्हणटा तूं? टोटल लेबर कॅम्प आमचे दोन्ही जर पळयत जाल्यार 18 काय 19 कितले तरी लेबर कॅम्प आसा सगळे कडेन. तरी आतां आमी ऑल टुगेदर अप्रॉक्सिमेटली मोर देन 1000 लेबर कॅम्पान बट आमी लेबर सायटीचेर 10000 पेक्षा चड लेबरांक आमी ग्रॉसरी आयटम दिता. 10000 पेक्षा चड जणांक दिला बट सायटीचेर आसलेले 1000 प्लस आसा. तेंकां सगळ्यांक आमचो जो सेल्फ हेल्प ग्रूप आसा तेंचे कडल्यान कुकडे करून घेता. बट आतां आमी ऑलरेडी म्हटलां की तेंकां ते बऱ्या पैकी आवडटा तेंकां थंयसरूच आमी तयार करपाचे प्रोविजन जे आसा करपाक लागले जेणे करून ग्रॉसरी आयटम दिले. एक दोग तीग जाणांचे उरले हांव पळोवंक लायता सोमार पर्यंत जातले करूंक लायता. कोण दृश्टी हांव चौकशी करूंक लायता कॉन्ट्रॅक्ट लेबर दृश्टी कितें कितें हय एक फॅक्टरी म्हाका आयज पळयला हांवें सोशल मिडियाचेर आनी बाकी फॅक्टरी चालू जाल्या म्हणून हांवें ताका सांगला. आयज म्हजो हेका कलेक्टर सावथाक ऑलरेडी इन्फॉर्म केला की लोकल लेवलाचेर कितें प्रॉब्लेम आसा थंय वचून पळय आनी सॉल्व कर. पण एक गजाल लक्षांत घेवपाक जाय, जर भायलो लेबर आमजून स्टेटी तर आमी बावंड्रीचो कोणाकूच घेयना. एक्झिस्टींग कोण लोकल आसा आनी तेंकाच घेवन जर एखादी कंपनी चालू करता आसा जाल्यार आमकां भिवपाची कांय गरज ना. आमी सगळे लोकल आसा आनी शेवटी आमी म्हटलां फूड इंडस्ट्रींतल्यो आमी बेश्टी करूंक ना खंयचीच. आफ्टर ऑल फूड इंडस्ट्री आसत तेजी गरजेचे आसत जाल्यार जी गायडलायनी येयल्या तेंकाच. आनी सपोज जर लोकल लोक सगळे काम करतले भितर वचून बायलो मनीस एकूय येवचो ना. शेवटी आमकां भंय कोणाचो आसा? जो बायलो मनीस आसतलो तेजो भंय आसा. ओके, ना आमकां कळोवचें, म्हाका कळोवंक ना पर्सनली. एक तर तेंच्यानी लेबर कमिश्नराक कळोवचें, कोणाक जर रेजिग्नेशन दिवपाक लायलां तेंच्यानी आमच्या लेबर कमिश्नराक कळोवचें. मेल घालून म्हज्या ऑफिशियल मेलाचेर म्हाकाय लॅटर केल्यार जाता की हांव पर्सनली आफोन हाडून त्या कंपनी कडेन उलयतां. कोणाचीच म्हणटा सॅलरी डिडक्ट करून आमी दिवचे ना किंवां कोणाकूच
म्हणजे लॉकडाऊन पिरियडा खातीर कोणा आपलो नोकरी लॉस करची झाली अशें दिसपाक जायना. एक सारको अशे लोक थोडे अप्रोच जाल्ले की शॉपां बंद आसा ते लॉकडाऊन आसा तेन्नाच्या, तेन्ना तांकां कांय पॅकेज तशी सरकार कडल्यान कांय नाका, पूण ते तेन्ना ट्राफीक सेंटिनल म्हणून शॉपा वयल्यानूच कामां करता, तेंचे ते पेमेंट पेंडींग आसा तो सुद्दां रिलीज केल्या आता जातलो म्हणटा. कसले ट्राफीक सेंटिनल ओल्ड दोन वर्सां फाटलो करुया. हांव परत एकदा सोमार दीस लेबर इन्स्पेक्टराक धाडटा. एक्चुली एके कंपनीन हांव वचून आयलो, बट हांव लेबर इन्स्पेक्टरांक परत सगळी कडलो रिपोर्ट घेवन येवपाक लागता. तेंचो पिकअप ड्रॉप आसता ते बशी फूल करून ते स्टँडींग सिटींग फूल करून व्हरता, ते फोटो सुद्दां आमकां येयल्ले आसा. फूल पयलीं येयल्ले हांव, म्हणजे आतां परत एकदा तांकां सांगल्या उपरांत कदाचित आसतले, पयलीं आयल्ले आसतले. हांव परत पळोवपाक लायता. बेगीन.